कुख्यात दहशतवादी आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानातील लाहोरमधून अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार सईदला टेरर फंडिंगच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. हफीजला अटक करण्यासाठी भारतासह अमेरिका आणि इतर देशांनी पाकिस्तानवर प्रचंड दबाव आणला होता. पाकिस्तानी मीडियानुसार सईदला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 26/11 दहशतवादी हल्ला झाला होता. तपास यंत्रणांनी या हल्ला करणाऱ्यांपैकी एकाला म्हणजे कसाबला जिवंत पकडले होते. त्याच्याकडून तपास केल्यानंतर हाफिज सईद हा पाकिस्तानमध्ये बसून सूचना देत असल्याचे कसाबने कबूल केले होते. न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कसाबला पुण्यातील येरोडा कारागृहात फाशी देण्यात आली. मात्र मुंबईच्या हल्ल्यामध्ये हाफिज सईदचा सहभाग आहे असे निष्पन्न झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानवर भारतासह इतर देश प्रचंड दबाव आणत होते. अखेर बुधवारी हाफिज सईदला लाहोर येथून अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.